2020, Mission Nipun Bharat was initiated by Government of India with the intention to build foundational literacy and numeracy prior to complete implementation of NEP 2020. Goa has taken lead in initiating this process under Nipun Bharat Mission Goa. Teachers were trained. Resource material was developed, and based on that, all the teachers. Another book, which is Play Education, prepared on Bloom's technology, which will be distributed in all government as well as government aided schools, which will increase the thinking skills of all our students. Thank you, sir. Now comes to Play Education material, which has been developed. I request our 5 primary teachers, our block resource coordinator from Sakkari, thank you very much. त्यांची ट्रेनिंग झाली, त्यांची टेस्टही जातात जी सेंट्रल गव्हर्नमेंटच रिकमेंड करतात, आणि ते एक राऊंड ऑफ टेस्ट ऑलरेडी झाले. 3000 लर्नर्स आयडेंटिफाय केले ऑलरेडी. आता ज्यांना सीएम सरांबरोबर मिटिंग झाली, त्यांना पंचायतीचा बी रोल एक आम्ही दिले. तसेच सोशल वेलफेअरचे डिपार्टमेंटाचे उमेद सेंटर असतात प्रत्येक पंचायतीन जे चालतात, दिस इज फॉर सिनियर सिटीजन. सो त्यांनाही बी तातून आम्ही इन्वॉल्व करून घेतला. त्याचप्रमाणे जे स्वयंपूर्ण मित्र असतात, लोक असतात जे इलिटरेट असतात, आणि त्यांचा जो ट्रेनिंगचा भाग जो असतात तो माझी स्टेट गव्हर्नमेंट थ्रू एससीआरटी करते. ऑलरेडी 3000 पीपल आयडेंटिफाईड, 3000 इलिटरेट पीपल, त्यांना ट्रेनिंगही दिला. आमचे ट्रेनर्स असतात पर इच तालुका. एक आशिले किलबिल, त्याच्याने ज्या निमित्तात लिटरसी आणि न्युमरसी प्रिपेअरनेस कसं करत हे सगळ्या लोकांपर्यंत पावचे, भुरग्यापर्यंत पावचे, विशेष करून टीचरापर्यंत पावचे, ही बुक आज लॉन्च केली. सेकंड, आम्ही पळता की आम्ही प्ले एड्युकेशन इज अ ब्लूम्स ऑफ म्हणजे डिपार्टमेंट ऑफ एड्युकेशन आणि एससीआरटी या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन करता की त्या निमित्तात फाउंडेशन कोर्स आणि आम्ही एनईपी 2020 खूप बऱ्या पद्धतीत इम्प्लिमेंट करपा खातीर काढले. त्यांना आम्ही ट्रेनिंग दिली आणि त्यांना आम्ही परीक्षेकूय बसयता. असे न्ही की गोयात एकूय मनीस हो असाक्षर उरतो, सगळे साक्षर जावचे हाज्या खातीर प्रयत्न असा. आतापर्यंत 3000 हे एजेड सिनियर एक परीक्षा असा, ते परीक्षेक त्यांनी पंचायत हॉलात किंवा आमचं व्हॉलंटियर्स त्यांच्यापर्यंत वतलो आणि ती परीक्षा घेऊपा खातीर त्यांना ज्या जाग्यार रिक्वेस्ट करतलो त्या जाग्यार त्यांनी परीक्षा दिवची, म्हणजे जेणेकरून ते परीक्षेक पास झाल्यापर्यंत उरलेले 3000 लोक साक्षर झाले हे आम्ही डिक्लेअर करपास शकतले. उरता बरोवपाक आणि वाचपाक, ह्यो दोन्ही गजाल ते शिकयतले. आणि ताज्या उपरांत 2 ऑक्टोबर ते केन्ना तरी 30th of November हाज्या पयली परत एकदा त्यांची आम्ही एग्जाम घेतले आणि ती एग्जाम पास झाल्या उपरांत 19 डिसेंबर पर्यंत आमकां स्टेट ही 100% साक्षर झाली हे डिक्लेअर. बरोवपाक आणि वाचपाक शिकयल्यार जाता. आमकां सगळ्या जाणांक अभिमान असपाक जाय की आमचे राज्य 100% साक्षर असा, कारण हार्ट त्यांना साक्षर करपाचो आमचो प्रयत्न असा. आणि आमकां सगळ्या प्राऊड फील जावपाक जाय गोंयकार म्हणून की 100% साक्षर स्टेट डिक्लेअर करपाक जाय. वेगवेगळे जे एनजीओज असतात नॉन गव्हर्नमेंट ऑफ जुलयाक उल्हास म्हणजे उल्हास कार्यक्रम सांगता असताना अंडरस्टँड सॉरी 9 ऑगस्ट एज आम्ही सेक्रेटरेटात आम्ही एससीआरटी आम्ही हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. अंडरस्टँडिंग ऑफ द लाईफ लाँग लर्निंग फॉर ऑल इन सोसायटी म्हणजेच उल्हास हो कार्यक्रम आमच्या एससीआरटीन केला. गोयभरातल्या ज्या जाणटेल्या लोकांक आम्ही ट्रेनिंग दिली, त्यांना शिकयले, ते बी खूप उल्हासित झाले असा. त्यांनाही बी खूप आपण प्रयत्न असा. गोयच्या प्रत्येक मनशान म्हणजे कोण अशिक्षित असत जर अजून सुद्धा कोण जर चुकून उरला तर
जाल्यार ताका साक्षर करपा खातीर तेच्यानी प्रयत्न करतो प्रत्येक पंचायतीन हाजी इनिशिएटिव्ह घेवची आणि आपल्या पंचायतीतलो शिक्षित मनीस ज्याका बरो मनी वाचूंक येईल ताका सोदून काढचो. एखादो दुसरो कोणी असतो जाणटेची एज 85 पर्यंत असतली जो जाणटेपणी खातीर आणि 100% आम्ही NEP 2020 हे इम्प्लिमेंट करपा खातीर वेगवेगळे इनिशिएटिव्ह्स आमचे एज्युकेशन डिपार्टमेंट सातत्यात घेत असा. हा माझ्या डिपार्टमेंटाचे खूप खूप अभिनंदन करता आणि दोन्ही देव बरे वाचपाक येणं आणि बरोवपाक येणं तेच हय ज्याका वाचूक आणि बरोवंक येणार मराठी किंवा कोकणी ज्याका दिसता आपल्या मराठीतल्यान शिकवपाचे त्याका मराठीतल्यान ज्याका दिसता आपल्या कोकणीत सांगे केप्या काणकोण त्या भुरग्यांनी बी आमच्या SRT कडे संपर्क करतो. आम्ही त्यांना अपॉइंट करता आमचे व्हॉलंटियर म्हणून आणि त्यांच्यानी गावात वचून आपल्या जे जाणटेले उरलेले आहेत त्यांना शिकवचे त्याचा ऑनरेरियम त्यांना मिळतो. तर गव्हर्नमेंट किती पर्सेंट खूप सारे टीचर्स आणि स्टुडंट जी कमी झाले त्याची रिक्वायरमेंट कशी ते प्रायव्हेट लॉलाजी यायला जरा म्हणून म्हणून कमी झाल्या ते प्रायव्हेट स्कुलाचे सुरू करता पहिले त्यांच्यानी आल्या आमच्या 82% कोणतरी असेल ज्यांना आम्ही आयडेंटिफाय करून साक्षर करतो.